सत्ता संघर्षावरचा जो आ, स, निकाल आहे तो उद्या जाहीर होणार आहे तुमची प्रतिक्रिया उद्या सर्वोच्च न्यायालयातर्फे दोन निकालची घोषणा होणार आहे आणि दोन्ही निकाल भारतीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे निकाल असणार आणि ऐतिहासिक निकाल असणार आणि या निकालांवर पुढक पुढचं राजकीय परिस्थिती ही पण पर ह्या दोन निकालांवर अवलंबून असणार उद्याचा जो पहिला निकाल आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीच्या दृष्टिकोनातून आणि जी रा महाराष्ट्रात ह्या निकालामुळे एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे त्या राजकीय अस्थिरतेचा उद्या शेवट होऊन जाईल आणि एक चांगली घडामोड राजकीय उद्याच्या uh, निकालानंतर चा चालू होईल कारण हा निर्णय अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून पण अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सदस्य अपात्रच्या दृष्टिकोनातून ज्या काय अमेंडमेंट स पार्लमेंटच्या माध्यमातून झाल्या होत्या त्या अमेंडमेंटच्या uh, व्यतिरिक्त हा एक नवीन प्रयोग हा झाला होता आणि ह्या नवीन प्रयोगाला uh, मान्यता मिळते का नाही हा दृष्टिकोनातून लोकांची उत्सुकता आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय चं जे घटनापीठ आहे ते घटनेला अनुसरून हा, निकाल देईल आणि ज्या घटना घडल्या त्या घटनेला अनुसरून होत्या का नाही ह्या दृष्टिकोनातून खूप चर्चा दोन्ही युक्ती बाजूने दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला आणि त्या न अंतिम निर्णयाता माननीय सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ देईल आणि मला संपूर्णता विश्वास आहे की आम्ही सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या घटनेला अनुसरून केलेलं आहे कुठलीही गोष्ट मी घटनाबाह्य केलेले नाही आहे त्यामुळे केलेल्या आहेत त्या घटनेला अनुसरून केलेलं आहे कुठलीही गोष्ट मी घटनाबाह्य केलेले नाही आहे त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं आम्हाला पण उत्सुकता आहे आणि जो काही निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल त्या निकालाचं आम्ही चा, स्वागत करू महाविकास आघाडीमधले नेते प्रामुख्यानं तुमचे विरोधक जे आहेत ते दावा करतायत उद्या सरकार पडेल नवीन सरकार स्थापन होईल म्हणजे एकंदरीत अविश्वास दाखवला जातोय सरकारवर निकाल आमच्या बाजूनं लागेल असा देखील दावा त्यांच्याकडून केला जातोय नाही म महाविकास आघाडीचे हेच सर्व नेते यापूर्वी जे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असेल उच्च न्यायालयाचे निर्णय असेल या निर्णयाच्या विरोधात घोषणा आपलं वक्तव्य करतात भाषणातून वक्तव्य करतात आणि प्रत्येक वेळी इलेक्शन कमिशन पण कित्येक कोटीला विकत गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजे घोटाळा निकालाचा घोटाळा दिलासाचा घोटाळा असे वक्तव्य आहेत आणि त्यांच्याकडून मग अशी अपेक्षा क का, कशी का, करणार की त्यांनीच आता स्वतः उद्याचा का निकाल काय होणार आहे तेच आता स्वतः बोलत आहेत त्यामुळे हा पण मग ते ज्या भाषेत बोलत आहेत जो घोटाळा आहे तो तो घोटाळा दिसून येत आहेत त्यामुळे त्यांना कसं काय कळलं की उद्या असा निकाल लागणार आहे उद्या असा निकाल लागणार आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो, तो निर्णय आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल टिप्पणी करणं हे योग्य नाही आहे त्यांनी पण ह्या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही आहे तोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे घटनापीठ आहे त्याचा आदर करायला पाहिजे अगोदरच घटनापीठाच्याबद्दल अनादर करणं त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि नेहमीचा हा रडीचा डाव त्यांचा आहे की त्यांच्या बाजूने निकाल लागला तर देशातली लोकशाही चांगली देशातलं सर्वोच्च न्याय हे सर्व की नाही होणार याबद्दल आज भाष्य करणं उचित ठरणार नाही आहे आपण आता काही तास उरलेलं आहे तर काही तास आपण थांबावं हो, आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण पण सगळ्यांनी ऐकून घ्यावं आणि स्वागत करावं हो। दुसरा जो महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय देणार आहे तो दिल्लीच्या बाबतीत दिल्लीतचं जे राज्य सरकार आहे आणि एल जी आहे ने यांच्याबद्दल नेहमीच वाद होत असतो त्यामुळे एल जीला एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे की राज्य सरकारला एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे हा नेहमी वादाचा विषय असतो त्यामुळे दिल्लीची पण राजकीय परिस्थिती जशी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती परिस्थितीमध्ये अराजकता आहे जसं अस्थिरता आहे तशीच परिस्थिती दिल्लीमध्ये पण अराजकता आणि अस्थिरता आहे तर त्या दिल्ली आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा उद्या निर्णय उद्याचं निर्णयाचं जे वाचन होणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे दिल्लीत पण उद्या दिल्ली संदर्भात एक कोणाला एक्झिक्युटिव्ह पॉवर असणार एलजीला असणार की राज्य सरकारला याचा निर्णय उद्याचं वाचन उद्या माननीय सर्वोच्च न्यायालय करणार आहे त्यामुळे ह्या दोन निकाल हे देशाला एक नवीन दिशा देणार आहे देशाच्या राजकारणाला दिशा देणार आहेत आणि एक ऐतिहासिक निर्णय असेल आणि ह्या निर्णयाच्या नंतर एक ऐतिहासिक सगळी घटना पण पुढे घडतील मग तुम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून किंवा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कोर्टात हजर राहणार अनिश्चित स्वरूपात आज मी त्याकरताच आलो कारण आज आम्ही वाट बघत होतो की आम्हाला खात्री होती की गुरुवारी किंवा शुक्रवारी या संदर्भातला निकाल लागेल परंतु मॅटर उद्या लागेल की परवा लागेल या संदर्भातली अनिश्चितता होती पण जसं मॅटर आज लागलं तसं त्यानुसार मी स्वतः आणि आमचे सर्व वकील मुंबईवरून आज ह्या दिल्लीला आलेले आहेत आता आम्ही जेठमाल देशातली लोकशाही चांगली देशातलं सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आणि विरुद्ध निकाल लागला तर लोकशाही विकली गेलेली आहे सर्वोच्च न्यायालय विकले गेलेलं आहे हा एक खेळ त्यांचा चालू आहे आणि दरवेळी त्यांना कळतं की त्यांनी सगळ्या गोष्टी घटनाबाह्य केलेल्या आहेत चुकीच्या केलेल्या आहेत म्हणून हा सगळा राजकीय प्रसंग घडलेला आहे त्यांनी जर सगळ्या व्यवस्थित गोष्टी घडल्या असतात त्यांनी जर महायुतीच्या माध्यमातून जे निवडणूक लढवली त्यानुसार जर राज्य साकर सरकार स्थापन केलं असतं तर ही वेळ आली नसती त्यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवून लोकांनी शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार म्हणून आम्हाला मतदान केलं आणि अशावेळी तुम्ही जो विरोधक आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेलात तर हे घटनाबाह्य होतं ही एक गद्दारी होती आणि ती लोकांनी दिसून आलेली आहे आणि ह्याच गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला संपूर्णता विश्वास आहे माननीय सर्वोच्च न्यायालय घटनेला अनुसरून आणि जे नियमानुसार आणि जे संविधान आहे त्यानुसार निर्णय देतील तुम्ही म्हणताय नियमानुसार घटनेनुसार मात्र सोळा आमदार अपात्र ठरलेत तर पुढं नाही याच्यात बघा उद्या निर्णय होणार आहे त्यामुळे अपात्र ठरले होणार की नाही होणार याबद्दल आज भाष्य करणं उचित ठरणार नाहीये आपण आता काही तास उरलेले तर काही तास आपण थांबावं हो। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण पण सगळ्यांनी ऐकून घ्यावं आणि स्वागत करावं हो। दुसरा जो महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय माननीय ने सर्वोच्च न्यायालय देणार आहे तो दिल्लीच्या बाबतीत दिल्लीतचं जे राज्य सरकार आहे आणि एल जी आहे ने यांच्याबद्दल नेहमीच वाद होत असतो त्यामुळे एल जीला एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे की राज्य सरकारला एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे हा नेहमी वादाचा विषय असतो त्यामुळे दिल्लीची पण राजकीय परिस्थिती जशी महाराष्ट्राच्यामध्ये म्हणजे पक्षामधला अंतर्गत जी प्रोसिजर आहे गटनेता चेंज करायची ती प्रोसिजर केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातली राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या वे वेगळ्या आहेत आणि लोकसभेतल्या राजकीय घडामोडी आहेत आणि लोकसभेची प्रोसिजर वेगळी आहे त्यामुळे आमच्या अपात्रतेच्या संदर्भात कुठेही सर्वोच्च न्यायालयात तसं अपील दिसून पण आलेलं नाही आणि त्या संदर्भातली कुठली चर्चाही झालेली नाही हा निकाल माईल स्टोन असणार आहे का कारण पक्षांतरबंदी कायदा किंवा दाव्या अनुसूचीच्या अंतर्गत विधानसभा अध्यक्षांचे काय अधिकार आहेत आणि जे की तुम्ही एक वेगळा गट निर्माण करणं गरजेचं किंवा विलीन व्हावं या दोन्ही गोष्टी तुम्ही केलेल्या नाही निश्चित आता कोर्ट याच्यामध्ये जर काही अमेंडमेंट करायचं असेल तर ते पार्लमेंटला त्याच्यामध्ये बरोबर हस्तक्षेप बरोबर निश्चित स्वरूपात हा एक ऐतिहासिक निर्णय असणार आहे आणि ज्या नाबाम रेबियाच्या केसचा रेफरन्स घेऊन सर्वोच्च न्यायालयात या सर्व गोष्टींचं डिस्कशन चालू होतं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी हीच होती की नाबाम रेबियाची केस वेगळी आहे आणि ही संपूर्णता केस वेगळी आहे आणि ज्या घटनेच्या दहा अनुसूचीनुसार ज्या अपात्रेच्या संदर्भातली जी घटनात्मक तरतूद केलेली आहे नंतर टप्प्याटप्प्याने त्यातल्या अमेंडमेंट केलेल्या आहेत त्या अमेंडमेंट पण आता अमेंडमेंट अ... व्यतिरिक्त ही एक नवीन घटना झालेली आहे त्यामुळे आता या संदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्या दहाव्या अनुसूचीला अमेंडमेंट जेवढ्या झाल्या त्या अमेंडमेंटच्या व्यतिरिक्त एक नवीन प्रोव्हिजन अ.. करावी लागेल कारण ही एक नवीन बाब आता भारतीय राजकारणात आलेली आहे की पक्षच पक्षातली जी संख्या आहे तीच स्वतःला एक पण जसं मॅटर आज लागलं तसं त्यानुसार मी स्वतः आणि आमचे सर्व वकील मुंबईवरून आज ह्या दिल्लीला आलेले आहेत आता आम्ही जेठमालणी साहेब असतील कौल साहेब असतील हरीश साळवे साहेब असतील आदरणीय त्यांच्याबरोबर एक मीटिंग ठेवलेली आहे त्यांच्याबरोबर चर्चा रात्री चर्चा करणार आहोत आणि उद्या निकालाच्या संदर्भात काय भूमिका असावी या संदर्भात लिगल त, चर्चा त्या संदर्भात होतो वकिलांसोबत चर्चेला फक्त तुम्ही एकटेच असणार की आणखी नेते कोण पक्षातले असणार मीच स्वतः एकटे असणार आणि निहार ठाकरे पण आलेले आहेत तर आम्ही दोघे त्या बैठकीला उपस्थित असतो बैठक जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं असेल का नाही ही बैठक ऑनलाईन पद्धती नसणार आम्ही स्वतः एके ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटणार आहोत आणि त्या संदर्भात चर्चा करणार आहोत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असं म्हटलं की हा निकाल सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही विधानसभा अध्यक्षांकडे हे सगळं प्रकरण सोपवलं त्यात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे परंतु माझी सर्वांना विनंती आहे की एवढे दिवस आपण थांबलेलं तर आता थोडे तास आपण थांबावे आणि माननीय सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करावं आणि तीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पुढची राजकीय दिशा असेल एक महत्वाचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांचं प्रकरण गेलं तुमच्या संदर्भात देखील आपल्याला माहीत असेल की सुप्रीम कोर्टात ज्या सर्व केस संदर्भात चर्चा झालेली आहे आणि चालू आहे आणि ज्याचा निर्णय उद्या येणार आहे त्याच्यात कुठेही लोकसभा सदस्यांच्या संदर्भातली चर्चा पण झालेली नाही आणि तो विषय लोक सर्वोच्च न्यायालय नव्या अनुसूचीला अमेंडमेंट जेवढा झाला त्या अमेंडमेंटच्या व्यतिरिक्त एक नवीन प्रोव्हिजन करावी लागेल कारण ही एक नवीन बाब आता भारतीय राजकारणात आलेली आहे की पक्षच पक्षातली जी संख्या आहे तीच स्वतःला एक पक्ष पक्षाचं नेतृत्व म्हणून घोषित करतं आणि याला माननीय निवडणूक आयोगाने पण त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याला पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अत्यंत महत्त्वाचं आहे कारण माननीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की धनुष्यबाण हे चिन्ह माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्याच्याचकडे राहील आणि शिवसेना जे नाव आहे पक्षाचं जे अधिकृत नाव आहे तेही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहील त्यामुळे तो एक ऐतिहासिक निर्णय होता आणि त्याच्यानंतर जसं आपण उल्लेख केला की ही घटना वेगळी असल्या कारणामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय होईल आणि भारतीय राजकारणात यापुढे जर कोणाला पक्षाव्यतिरिक्त जर आपली धोरणं पक्ष जी मूळ धोरणं आहेत मूळ विचार आहेत ते सोडून पक्षनेतृत्व जर काम करत असेल आणि दुसऱ्याबरोबर जर युती केली तर पक्षातले जे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याकरता एक दिशा देणारा हा एक निर्णय असणार आहे त्यामुळे ह्या निर्णयामुळे आता ज्या एवढ्या भारतीय राजकारणामधल्या ज्या स्टेट पार्टी आहेत प्रादेशिक पक्ष आहेत ते परिवारापासून चालवले जातात आपण बघाल तर तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये सगळ्या ठिकाणी हा परिवार हा राजकीय प्रादेशिक पक्ष हा चालवतो आहे आणि त्यामुळे ह्या राहील त्यामुळे तो एक ऐतिहासिक निर्णय होता आणि त्याच्यानंतर जसं आपण उल्लेख केला की ही घटना वेगळी असल्याकारणामुळे हा हो, एक ऐतिहासिक निर्णय होईल आणि भारतीय राजकारणात यापुढे जर कोणाला पक्षाव्यतिरिक्त जर आपली धोरणं पक्ष जी मूळ धोरणं आहेत मूळ विचार आहेत ते सोडून पक्षनेतृत्व जर काम करत असेल आणि दुसऱ्याबरोबर जर युती केली तर पक्षातले जे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याकरता एक दिशा देणारा हा एक निर्णय असणार आहे त्यामुळे ह्या निर्णयामुळे आता ज्या एवढ्या भारतीय राजकारणामधल्या ज्या स्टेट पार्टी आहेत प्रादेशिक पक्ष आहेत ते परिवारापासून चालवले जातात आपण बघाल तर तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये सगळ्या ठिकाणी हा परिवार हा राजकीय प्रादेशिक पक्ष हा चालवतो आहे आणि त्यामुळे ह्या परिवारांना पण आता एक आता ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे एक नवीन चॅलेंज उभं राहणार आहे की जर तो परिवार त्या प्रादेशिक पक्षाचे विचार आणि त्याचं नीतीमूल्य आणि ध्येय सोडून जर इतर कोणाशी जर ते आघाडी करत असेल तर त्या परिवाराला सोडून सर्व प पक्षाचे पदाधिकारी न त्या पक्षाचा पूर्ण ताबा बोलणार त्या पक्षाचा पूर्ण अधिकार घेऊ शकतात हा एक ऐतिहासिक निर्णय या माध्यमातून मिळू शकतो पुण्यातील काही घटना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट